सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवार स्वाती माळी यांचा प्रचाराचा धडका मतदारांशी संवाद साधत नागरी समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन कवटेमांका नगरपंचायतीच्या प्रभाग सत्रामध्ये शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार स्वाती नितीन माळी यांनी प्रचाराचा धडाका लावला असून होम टू होम प्रचार करत प्रत्येक मतदारांशी संवाद साधत प्रभागातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी वचननामा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आज प्रभाग सत्रामध्ये शेतकरी विकास आघाडीचे युवा नेते राज्यवर्धन घोरपडे सरकार शंतनु सगरे यांच्यासोबत उमेदवार स्वाती नितीन माळे त्यांचे पती नितीन तसेच शेतकरी विकास आघाडीचे तरुण तडफदार पहिल्या फळीतील नेते कवटे महाकाळ विकास सोसायटीचे चेअरमन दिलीपराव देशमुख सुनील बापूमाळी अरुण राजे भोसले स्वप्निल माळे यांच्यासह शेकडो महिला आणि मतदार यांनी प्रभाग क्षेत्रामधून पदयात्रा काढत मतदारांना शेतकरी विकास आघाडीच्या बशी चिन्हावर बटन दाबण्याचे आवाहन केले तसेच युवा नेते राज्यवर्धन घोरपडे सरकार शंतनू सगरे आणि शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार स्वाती नितीनमाळे यांनी या प्रभागातील सर्व प्रश्न सोडवण्याचे वचन दिले या सतरा नंबर प्रभागामध्ये शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार स्वाती नितीनमाळे यांचा विजय निश्चित मानला जात असून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास तेथील मतदारांनी व्यक्त केला आहे सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे महाकाळ आज सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये आलेलो आहोत सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये कवठे महांकाळ शिटीमध्ये नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी या रणधुमाळीमध्ये प्रभाग क्रमांक सतरामध्ये स्वातीमाळी शेतकरी विकास आघाडी या पक्षातून उभा आहे तर त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कब्बशी कब्बशी या चिन्हा समोरील बटन दाबून जनतेने आणि प्रभाग सतरामधील सर्व नागरिकाने त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे आज आपल्यासोबत आहेत आमचे शंतनुभैया सगळे आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की शंतनुभैया की प्रभाग क्रमांक सतरामध्ये स्वातीमाळी उभा आहेत यांच्याविषयी आपण काय बोलू शकाल समाजसेवेची आवड असणारे समाजसेवेला वेळ वे देणारे असे उमेदवार आम्ही शेतकरी विकास आघाडीने दिलेला आहे स्वाती नितीन माळी प्रभाग क्रमांक सतरा इथून आपले उमेदवार आहेत माझी सर्व मतदार बंधूंना विनंती आहे की प्रचंड बहुमताने ह्या उमेदवारांना निवडून द्यावे एवढीच या ठिकाणी स्वाती माळी यांच्याकडे जाणार आहोत स्वातीमाळी ताई आज आपण तुम्ही प्रत्येक घरामध्ये गेला प्रत्येकांना प्रचारात चालू आहे आणि प्रचार तुम्ही करता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे हळदी कुंकू लावतात प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रत्येकाला आपलं चिन्ह सांगता तर यावरती काही घरातल्या काही लोकांचा काय प्रतिसाद तुम्हाला भेटला सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आम्हाला काही ठिकाणी काही समस्या आहेत लाईटचे म्हणा पाण्याचे म्हणा अशा काही समस्या आहेत त्या समस्या आम्ही पूर्णपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी मतदारांना आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी कब्बशी समोरील चिल्हा समोरी, बटन दाबून म भरघोस मताने आम्हाला विजयी करा आणि त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करण्याचा पूर्ण प्रयत्न करू आता आपल्यासोबत प्रभाग सत्रामधील उमेदवार त्यांचे पती आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आपली पत्नी आज खरोखर प्रभाग सत्रामध्ये शेतकरी विकास आघाडीमधून उभा केलेली आहे आपणाला शंभर टक्के गॅरंटी आहे की आपली पत्नी निवडून येणार आहे आणि याच्यावरती आपण काय बोलू शकाल नमस्कार मी नितीन माळी माझी पत्नी प्रभाग सत्रामधून स्वाती नितीन माळी शेतकरी विकास आघाडी पॅनेलमधून उभा उमेदवारी देण्यात आलेली आहे सर्वांच्या मते या प्रभाग सत्रामधील काही लोकांच्या रस्ते लाईटची सुविधा पाण्याची सुविधा पूर्णपणे पूर्ण करण्याची आमच्या खात्री देतो त्याचबरोबर सर्वांनी जनते जनतेच्या अडीअडचणी जे काय आहेत काय लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यावर काय बोला जनतेच्या काय अड्याडचणी आहेत त्या पूर्ण सोडवण्याचा मी पूर्ण प्र प्रयत्न करीन तसेच शेतकरी विकास आघाडीचे कबशी चिन्हाला बटन दाबून स्वाती नितीन माळी यांना प्रचंड बहुमताने विजय करावे आज सांगलीच्या कवठे महांळ तालुक्यामध्ये आलेलो आहोत तालुक्यामध्ये मोठ्या निवडणुकीचे रंदोमाळी चालू आहे नमस्कार मी चंद्रकांत खरात सी मराठी न्यूज सांगली माळी स्वाती नितीन माळी यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली या निमित्तानं मतदारांशी संवाद साधला प्रभागातील विविध समस्या आडीअडचणी जाणून घेतल्या आणि हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदारांनी स्वाती नितीन माळी यांच्या कब्बशी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावा असं मी मतदारांना आवाहन करतो राहिलेल्या चार जागेसाठी सर की आपल्या शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या विषयी आपण काय सांगू शकाल आम्ही उमेदवार देत असताना सक्षम आणि जनतेचे जनतेची कामं मार्गी लावता येईल या द धर्तीवर उमेदवार निश्चित केलेले आहेत आणि निश्चितपणे सर्वच्या सर्व चार राहिलेल्या चारही प्रभागामध्ये निश्चितपणाने शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार तर विजयी होतील परंतु ह्यापूर्वी झालेल्या तेरा प्रभागातील निवडणुकीमध्ये सुद्धा तेराच्या तेरा, तेरा उमेदवार विजयी होतील असं निश्चित खात्री वाटते आणि त्या पद्धतीने मतदा मतदार आणि जनतेने देखील कौल दिलेला आहे असा विश्वास वाटतो त्यामुळं या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास आघाडीचे सर्वच्या सर्व सतराच्या सतरा उमेदवार सतराच्या सतरा प्रभागातून विजयी होतील असा मला विश्वास वाटतो